नमस्कार, मी अमोल फडतरे बोलबिंदांच्या आजच्या भागात तुमचं स्वागत करतो. तुम्ही आय पी एल बघत असाल, CSK चा सामना आणि त्यांची कामगिरी बघत असालच, परंतु तुम्हाला कधी हा प्रश्न पडला आहे का की CSK चा माजी कप्तान आणि आधारस्तंभ महेंद्रसिंग धोनी एवढ्या फॉर्ममध्ये असताना देखील फलंदाजीसाठी वरच्या क्रमांकावर का येत नाही, आणि नेमकं याचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करू. आय पी एलमध्ये कर्णधार म्हणून धोनीचा उत्कृष्ट विक्रम आहे आणि त्याने या स्पर्धेतील सर्वात यशस्वी कर्णधार म्हणून नाव कोरले आहे. आता हे वेगळं सांगायला नको, कर्णधारपदाची धुरा सांभाळून धोनीने आय पी एलचा हा सीझन किंवा एखाद्या महान खेळाडूची ही शेवटची आय पी एल असू शकते, आणि यानंतर धोनी या स्पर्धेला अलविदा करील असे म्हणता येईल असो. पण त्याआधी धोनीचं आय पी एलमधील योगदान जाणून घेणं गरजेचं आहे. 2007 T20 विश्वचषक विजेता, 2011 विश्वचषक विजेता आणि 2013 ICC चॅम्पियन्स ट्रॉफीच्या विजयी संघाचे नेतृत्व करणाऱ्या धोनीच्या कर्णधारपदाचे खूप कौतुक झाले होते. त्याने 2008 ते 2023 या कालावधीत आय पी एलच्या 212 सामन्यांमध्ये चेन्नई सुपर किंग्स संघाचं नेतृत्व केलं. त्याच्या नेतृत्वाखाली संघाने 128 सामने जिंकले आहेत, तर 82 सामन्यामध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे, तर 2 सामने अनिर्णित राहिले होते. चेन्नई सुपर किंग्स संघ आय पी एलच्या 14 हंगामांपैकी 12 वेळा प्लेऑफसाठी पात्र ठरला होता. त्यापैकी 10 वेळा अंतिम सामना खेळला आणि 5 वेळा विजेतेपद पटकावण्यात यशस्वी झाला. 2013 फिक्सिंग प्रकरणामुळं 2 हंगामासाठी बंदी घालण्यात आली होती. तेव्हा रायझिंग पुणे सुपर जायंट्स हा चेन्नईचाच संघ होता, ज्याचे नेतृत्वही धोनीनेच केले होते. आय पी एलच्या इतिहासात धोनी व्यतिरिक्त कोणताही कर्णधार नाही ज्याने त्याच्यापेक्षा जास्त सामन्यामध्ये संघाचे नेतृत्व करत ते सामने जिंकले पण असतील. धोनीने कर्णधारमधून सर्वाधिक 226 सामने खेळले आहेत. धोनीचे नावे कर्णधार म्हणून T20 फॉर्मॅटमध्ये 189 विजयासह 322 सामन्यामध्ये संघाचे नेतृत्व करण्याचा विश्वविक्रम आहे. एक कर्णधार म्हणून सर्वाधिक आय पी एल सामने जिंकण्याचा विक्रमही धोनीच्याच नावावर आहे. या आय पी एल लीगमध्ये त्याने 5082 धावा केल्या आहेत आणि आय पी एलमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत तो 7 क्रमांकावर आहे. दरम्यान यामध्ये त्याचा स्ट्राईक रेटही 136 राहिला आहे. विकेट मागच्या धोनी इतका प्रभावी विकेट किपर क्वचितच असेल. धोनी यष्टीरक्षक म्हणून किती वेगवान आहे हे सर्वांना माहीतच आहे. धोनीने विकेट किपिंग करताना 142 झेल घेतलेत आणि 42 स्टंपिंग केले आहेत. तसेच 20व्या षटकात फलंदाजी करताना सर्वाधिक षटकार ठोकण्याचा विक्रमही त्याच्याच नावे आहे. मग इतकं सगळं असताना तो पूर्वीप्रमाणे वरच्या क्रमांकावर येऊन फलंदाजी का करत नाही, याला कारण म्हणजे हंगाम सुरू होण्याआधी तो आय पी एल खेळेल की नाही याबद्दलच संभ्रम होता. आणि दुसरी गोष्ट ही अशी चर्चा होती की तो खेळाडू नव्हे तर मार्गदर्शकाच्या भूमिकेत दिसू शकतो. नेमकं हे कारण आहे का की आधीची धोनीची आय पी एलमधील कामगिरी पाहता ऋतुराजच्या खांद्यावर फार मोठी जबाबदारी असणार आहे. धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई संघाचा दबदबा आणि कामगिरीमध्ये सातत्य राखून ठेवण्यासाठी ऋतुराजची मोठी परीक्षा असणार आहे आणि त्याला मार्गदर्शन करण्यासाठी धोनी मैदानात उभा आहे असंही असू शकतं. आता या झाल्या चर्चा अथवा क्रिकेटप्रेमींनी लावलेले अंदाज, पण त्याचं खरं कारण हे आहे की CSK चे कोच स्टीफन फ्लेमिंग म्हणाले की धोनी नुकताच गुडघ्याच्या दुखापतीतून बरा झाल्याने जास्त वेळ फलंदाजी त्याला करता येत नाही, त्यामुळे त्याचा फॉर्म चांगला असूनही त्याला वरच्या क्रमांकावर आम्ही फलंदाजीला पाठवत नाही. त्याचा गुडघा दुखत आहे आणि त्यातून सावरण्याच्या प्रक्रियेत तो फक्त काही चेंडू खेळू शकतो, परंतु धोनीचा फॉर्म आमच्यासाठी प्रेरणादायी आहे. जेव्हा आम्ही सराव करतो तेव्हाही तो चांगली फलंदाजी करत असतो. प्रत्येकाला वाटतं की धोनीने जास्तीत जास्त वेळ फलंदाजी करावं, परंतु आम्हाला त्याला संपूर्ण स्पर्धा खेळताना पाहिजे आहे, त्यामुळे 2-3 षटकं खेळणं कधीही चांगलं. धोनी नेहमीच आपली भूमिका अतिशय चांगल्या प्रकारे निभावत असतो आणि त्याला फलंदाजी पाहण्यात मजा येते. धोनी हा संघाचं हृदय आहे,
त्याला मिळणाऱ्या अपार प्रेमाचा आनंद संपूर्ण संघ घेत आहे. धोनी मैदानात येताच प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजनही करतो. आम्हाला नेहमीच त्याचा अभिमान वाटतो. म्हणून धोनीला सुरुवातीच्या फळीमध्ये फलंदाजीसाठी यायचं असेल तर त्याच्या चाहत्यांना आणि सर्व क्रिकेटप्रेमींना तो तंदुरुस्त होण्याची वाट बघावी लागेल. तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला नक्कीच कॉमेंटद्वारे कळवा. जय महाराष्ट्र.